आज इथे आयोजित बैठकीसाठी उपस्थित आपले पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार व तसेच माजी गुरु गुरुवर्य हेरे साहेब या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भगवंतजी थोरात दोन्ही जिल्हा प्रमुख देशमुखजी विषयजी सहसंपर्क प्रमुख आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी मित्र बंधुनो 2 तारखेला जी महाविकास आघाडीची महासभा जी आयोजित केलेली आहे ही महाराष्ट्रातली पहिली सभा आहे। अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रात अजून 5 सभा होणार आहेत, म्हणजे एकूण 6 सभा होणार आहेत। सगळ्या विभागावाईज एक एक सभा होणार आहे, जसे पुण्याला होणार आहे, कोल्हापूरला होणार आहे, नाशिकला होणार आहे, मुंबईला होणार आहे, अशा पद्धतीने नागपूरला सगळ्या महाराष्ट्रात विभागवाईज सभा होणार आहे। आता आपल्याला प्रश्न पडतो की ही जी महाविकास आघाडीची महासभा ही कशासाठी असेल, त्याचा उद्देश काय असेल, कारण की सध्या ते कुठले निवडणूक नाहीये, कारण की प्रचार सभा ते होऊ शकत नाही। मित्रांनो, ही जी सभा आहे याचा मूळ उद्देश आहे आपल्याला सध्याच्या जे राजकर्ते आहेत दिल्लीत असतील किंवा आपल्या राज्यात असतील, हे लोक ज्या पद्धतीने राजवट करत आहेत, ज्या पद्धतीने सगळे शासकीय संस्था जसे काय यांच्या घरच्याच्या मालकीच्या आहे, स्वयंसेवी संस्थांना सुद्धा नाही सोडलं, निवडणूक आयोगाला सुद्धा नाही सोडलं, यांना सगळ्यांचा गैरवापर करून विरोधकांना कसं संपवायचा, हा जो सूडबुद्धीचा डाव हे जे संघटनांनी करतायत, हा कुठतरी आपल्याला थांबवायचा आहे। आणि हा थांबवण्यासाठी आपण सगळे महाविकास आघाडीतले सगळे घटक, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल आणि आपण शिवसेना असेल, सगळे एकत्र येऊन एक अशी वज्रमूठ बांधायची आहे की ज्या वज्रमुठेमुळे यांची जी विडा उचललेला आहे भारतीय जनता पार्टीने की विरोधकांना संपवायचा, जो त्यांनाच आपण नस्तनाबूत करायची आज आपण संकल्प घ्यायची गरज आलेली आहे। 22 जून ते आज समजा जवळपास 10 महिने, गेल्या 10 महिन्यात तुम्ही जर महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे जरा लक्ष घातलं की जर तुम्ही जरा पाहिलं की गेल्या 60 ते 70 वर्षांच्या इतिहासात आपला महाराष्ट्र राज्य एक सुसंस्कृत राज्य म्हणून लौकिकात आलेलं या देशात राज्य, पण या गेल्या 10 महिन्याच्या या अत्यंत गलिच्छ प्रदूषित राजकारण जे चाललेलं आहे, जे या लोकांनी बीजेपीच्या नेतृत्वाखाली म्हणून की या आपले चाळीस जे गेले त्यांच्याबद्दल काय 10 महिन्यापासून आपले नेते मंडळींनी भरपूर त्यांचे समाचार घेतले, कोके भोके डोके बिंदे ते आता गेले, ते तर काही कामाचे नाही, आता गेले म्हणजे आता शून्य होणार। त्यांनी शिवसेना सोडली, बाळासाहेबांचा ज्यांना साथ जे गद्दारी केली त्यांना बाळासाहेबांचा साथ नंतर ते कधीच घेऊ शकत नाही, ते गेले ते जाऊ द्या। बाळासाहेबांनी जे रोप शिवसेना या नावाचं रोप जे रोवलं 70 वर्षापूर्वी, ते आता एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे की कोणी येऊन 2-5-10 फळं तोडून देणे काही फरक पडत नाही, अजून 50 फळं येते, 2-4 फांद्या कोणी तोडून देणार तोडल्या तरी काही फरक पडत नाही, अजून 50 येते। त्यामुळे आपला पक्ष आता काही जणांना प्रश्न पडतो, आता दयाप्रविष्ट आहे, आपला जिल्हा कोणी चोरून नेलं, आपलं पक्ष कोणी चोरून नेलं, मग आता आपला पक्ष कोणतं, आपलं पक्षाचं नाव काय, आपलं जिल्ह्याचं काय होईल, तुम्हाला मी सांगू इच्छितो बघ, आपला पक्ष म्हणजे श्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपला पक्ष। चिन्हाची तुम्ही काय काळजी करू नका, या न्यायव्यवस्थेत आपल्याला जे न्याय मिळेल, जे काय चिन्ह मिळेल, आजकाल सोशल मीडियाची जी टेक्निक एवढी ऍडव्हान्स आहे, 24 तासात आपल्या घरोघर चिन्ह झाले जाते, त्याची काय काळजी नाही। आणि आता तुम्ही ऐकलं की तुम्ही ऐकलं म्हणजे सगळ्यांनाच कल्पना आहे, आमदार गेला, खासदार गेला, अभिनेत्री गेले, अहो तर गेले तर जाऊ देता काय, त्याच्यात काय, अहो हे पक्ष टिकले नाही, फक्त तुम्ही समोर बसलेले आहे सगळे भाग आहेत ना शिवसेने निष्ठावंत, याच्यामुळे पक्ष टिकले नाही, आता शेळ्या मेंढ्या हेल्या गेल्याने काय नाही फरक पडत। आता तुम्हाला मी सांगतो अहो की भेड़ बकरियों के बाजार लगते हैं, भेड़ बकरियों के बाजार लगते हैं, वहाँ नीलामी होती है, भाव लगाया जाता है, बेचे जाते हैं, खरीदे जाते हैं, म्हणून हे जे गेले ना इनके भाव लगाए गए, खरीदे गए, नीलाम किए गए, ये भेड़ बकरिया है। आणि जे आपले आहेत ना जे वाघ आहेत, वाघ, आणि तुम्ही कधी ऐकले का वाघांचा कधी बाजार लागला, ऐकले तुम्ही ऐकले कधी वाघांचं बाजार लागलं, तर वाघांचं बाजार लागत नसतो, वाघ कधी विकला जात नाही, वाघांना
विकत घेण्याची हिम्मत तरी कोणाची नाही. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे तयार केलेले उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले काम करणारे हे सगळे जे निष्ठावंत वाघ आहे ना, त्यांना कोणी विकत घेऊ शकणार नाही आणि कोणाची हिम्मत पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काय करू नका, जे आले ते काय फरक नाही. पण हे पहिल्यांदा नाही, आपण आले का हे बघा पडत. दुसरी महत्वाची गोष्ट की आता देशाचं राजकारणाकडे